सर आज सोलापूर मध्ये आलेला आहात, बराच वेळ बैठक झाली, आज उद्घाटन देखील केलेलं आहे, काय नक्की सांगायचं यात? सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं आज उद्घाटन झालंय। खरं म्हणजे खूप आधी व्हायला पाहिजे होतं, पण आज झालं त्याचा आनंद आहे। जवळपास 75% कार्यालय या ठिकाणी शिफ्ट होत आहे, अजूनही 25% कार्यालयांना जागा कमी आहे। त्यामुळे मी महसूल मंत्री अनायसे इथले पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना सांगितलंय की आता याच्यावर अजून बांधकाम करून सगळे कार्यालय एकत्रित येतील असा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे। आढावा बैठक आज आम्ही घेतलेली आहे। विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरता जो आपला सौरवाहिनी कृषी कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री सौरवाहिनी, त्याचा आढावा घेतलाय। त्या संदर्भात गती देण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करून देऊन तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे। यासोबत जलजीवन मिशन असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या सगळ्या योजनांचा आढावा घेतलाय। एकूणच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही मदत आहे याच्यामध्ये आतापर्यंत राज्य सरकारच्या वतीनं जवळपास 472 कोटी रुपयाची मदत आम्ही दिलेली आहे। अजून गेल्या 2 महिन्यातली थोडीशी मदत बाकी आहे, पण ती फार कमी आहे, त्याचं क्वांटम काही फार मोठा नाही, तोही आम्ही पुढच्या 15 दिवसांमध्ये रिलीज करू, कारण आता त्याचं साक्षांकन वगैरे सगळं झालेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली की नाही याचा आढावा घेतला तर ती जवळपास 198 कोटी रुपये जे मागील अवकाळीचे होते ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत। 50,000 रुपये जे आहेत ते देखील शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांचं कसं आपल्याला भलं करता येईल हा प्रयत्न आम्ही केलाय। जलयुक्त शिवारच्या संदर्भात देखील आज त्याचाही आढावा घेतलाय। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या सगळ्या योजनांचा आढावा घेतला। आता जवळजवळ 167 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2 ची कामं सुरू होत आहेत, त्याला पैसा देखील, निधी देखील आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि विशेषतः जलयुक्त शिवार 1 मध्ये त्याची फलनिष्पत्तीचा आता आढावा आम्ही घेतला। तेव्हा असं लक्षात आलं की जलयुक्त शिवार 1 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3,17,000 हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन आपण तयार करू शकलो आहोत। एक मोठं परिवर्तन यामुळे झालंय आणि म्हणूनच जलयुक्त शिवार 2 सारखी योजना ही आम्ही वेगानं पुढे नेतोय। सोलापूरच्या विमान सेवेचा जो प्रश्न आहे आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे। चिमणीचा प्रश्न ऐरणीवर आहे, मला माहिती आहे तुम्ही तेच विचारतात, मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतोय आणि आता नोटीस देखील दिलेली आहे। लवकर त्या संदर्भातली कारवाई तुमच्या मनासारखी किंवा सोलापूरकरांच्या मनासारखी आपण त्या ठिकाणी करणार आहोत। दुसरं काय विचारलं तुम्ही? समांतर जलवाहिनीचा प्रश्न आता निकाली निघालाय, त्यातले सगळे प्रश्न आता सोडवलेले आहेत, लवकरच त्याचं काम आता सुरू होऊ शकेल, आता त्यातल्या अडचणी संपलेल्या आहेत। अरविंद केजरीवाल आज मातोश्रीवर काल गेले होते, आज शरद पवारांना भेटतायत, कुठेतरी मातोश्री हे देशातल्या विरोधी पक्षाचं केंद्रबिंदू होतंय का असं? मला अतिशय आनंद होतोय, ज्या अरविंद केजरीवालांनी पवार साहेबांबद्दल असे शब्द वापरले होते की मी वापरू शकत नाही, म्हणजे त्यांचे व्हिडिओ आता सर्क्युलेट होत आहेत, आता त्यांच्याकडे ते चालले आहेत। उद्धव ठाकरेंबद्दल ते काय बोलले होते हे आपण बघितलं, उद्धव ठाकरे किंवा शिवसेना अरविंद केजरीवालांबद्दल काय बोलली होती हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आता ते सगळे एकत्रित येत आहेत, मोदी विरोध करण्याकरता हे सगळे लोक एकत्रित होत आहेत, पण यांनी किती विरोध केला तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा की माननीय मोदीजींवर जनतेचा विश्वास आहे। खरं तर या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे, आजच माननीय मोदीजी एक परदेश दौरा करून परत आले आणि भारताचा मान सन्मान काय हे या परदेश दौऱ्यामध्ये आपण बघितलेलं आहे। ज्या प्रकारे पापुआ न्यू गिनी या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं आणि त्यांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला, फिजी देशाने आपला सर्वोच्च सन्मान त्यांना दिला, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांना बॉस म्हटलं आणि अमेरिकेचे पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्रपती असं म्हणाले की मोदींची सिग्नेचर मला घ्यायची आहे आणि मोदींचा कार्यक्रम घेतला तर पासेस कसे द्यायचे असा प्रश्न आमच्या समोर तयार होतो। ज्या प्रकारे परदेशामध्ये मोदीजींना रिसेप्शन मिळालंय, परदेशातल्या लोकांनी आणि भारतीयांनी ज्या प्रकारे त्यांना डोक्यावर घेतलंय,
आपला नेता आपल्या देशाचा नेता वैश्विक नेता झालेला आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचा खरोखर सगळ्यांना आनंद झाला पाहिजे। पण तो काही लोकांना आनंद होत नाहीये, काही लोकांच्या पोटात दुखताय, त्यांच्या किती पोटात दुखलं तरी मोदीजी हे वैश्विक नेते झाले आहेत, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आज मैं एक और बात कहना चाहता हूं, जिस प्रकार से प्रधानमंत्री मोदी जी का स्वागत दुनिया के अलग अलग देशों में अभी हुआ है, इससे यह स्पष्ट होता है कि मोदी जी को वैश्विक नेता का स्थान अब पूरी दुनिया ने दिया है। पापुआ न्यू गिनी, यहां पर जिस प्रकार से उनका स्वागत हुआ है, उनको सर्वोच्च सम्मान वहां का दिया गया है, फिजी में उनको सर्वोच्च सम्मान दिया गया है, अलग अलग देशों के लोग कहते हैं कि मोदी जी आप ही हमारी आवाज बन सकते हैं। ऑस्ट्रेलिया के प्रधानमंत्री मोदी जी को कहते हैं ये बॉस है, अमेरिका के राष्ट्रपति कहते हैं मोदी जी की सिग्नेचर लेनी चाहिए और मोदी जी के कार्यक्रम में किस प्रकार से पासेस दी जाए, एक हमारे सामने प्रश्न उपस्थित होता है। जिस प्रकार से जापान में उनका स्वागत हुआ है, तो ये बात स्पष्ट हुई है हमारे नेता, हमारे भारत के नेता ये विश्व के नेता के रूप में उभरे हैं। और ये केवल मोदी जी का सम्मान नहीं हो रहा है, ये भारत देश का सम्मान हो रहा है। इससे केवल मोदी जी का नाम ऊंचा नहीं हो रहा है, इससे भारत देश का नाम ऊंचा हो रहा है। और ये सारे सम्मान को देखकर हम लोग भी गदगद है, भारत देश का जन जन इसमें बहुत आनंदित है, उत्साहित है। ये बात और है कि भारत का सम्मान और मोदी जी का सम्मान कुछ लोगों को देखा नहीं जाता, उनके पेट में दर्द होता है, उनके पेट दर्द की दवा हमारे पास नहीं है।